नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आर आर कुकिंग मराठी चॅनलला तर आज बनवूया कुरकुरीत अशी साबुदाणा बटाट्याची चकली आणि ही साबुदाणा बटाट्याची चकली न शिजवता नाही साचा वापरता आपण बनवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती परफेक्ट अशा चकल्या निघत आहे तर वर्षभरासाठी बनवून ठेवा अशा सोप्या पद्धतीने बनवलेल्या कुरकुरीत टेस्टी साबुदाणा बटाट्याच्या चकल्या तर साबुदाणा बटाट्याची चकली बनवण्यासाठी आपल्याला लागणार साबुदाणा तर इथं दीड किलोच्या मापाने मी साबुदाणा घेतलेला आहे आणि ओव्हरनाईट याला आपण आधी भिजत घालणार तरच साबुदाणा बुडेल इतपत पाणी घाला तर व्यवस्थित हे पाणी घातल्यानंतर याला आपण झाकून ठेवणार म्हणजे ओव्हरनाईट हे आपण असंच रेस्ट करायला ठेवू आणि सकाळ होताच आपण हे बघूया तर तुम्ही बघू शकताय सकाळी उठल्यावर साबुदाणा किती छान भिजलेला आहे असा भिजलेला छान सॉफ्ट झालेला साबुदाणा आपल्याला हवा आहे आता पुन्हा यात आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर गरम पाणी हे मी अर्धा लिटर म्हणजे आता साबुदाण्याच्या हे कन्सिस्टन्सीवर असतं कोणते कोणते साबुदाणे हे लवकर असे सॉफ्ट होतात काही काही साबुदाणा हा कडक असतो तर अर्धा लिटर इथं मी पाणी वापरलेलं आहे अगदी उकळतं पाणी तर हे पाणी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक दिवसाकरता पुन्हा याला रेस्ट करायला ठेवणार तर जसा एक दिवस पूर्ण होतो तेव्हा साबुदाणा संपूर्ण मऊ झालेला असतो आणि हा मऊ झालेला साबुदाणा आपण चकली बनवण्यासाठी वापरणार आहोत तर आपण आधी मोकळा करून घेऊ म्हणजे कसं आहे आपल्याला चकल्या काढायला सोपं जाईल ही सगळी साबुदाणा बटाट्याची असल्या कारणाने आपल्याला बटाटे देखील लागणार आहेत तर बटाटे बघा एक किलो घेतलेले आहे म्हणजे दीड किलो साबुदाण्याच्या प्रमाणानुसार एक किलो बटाटा हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा बटाट्याची चा आपण चार शिट्या करून घेऊ आणि बटाटा व्यवस्थित सोलून त्याला आपण तयार ठेवायचं आहे अशा पद्धतीने किसण्यासाठी म्हणजे कसं आहे आपण त्याला व्यवस्थित सॉफ्ट करणार या गाठ राहायला नको म्हणून आपण किसणीचाच वापर करूया जर आपण मॅश करून वापरला तर त्यात काही काठी राहतात तर बघा किसणीने अगदी मऊ झालेला आहे बटाटा नंतर आपल्याला लागणार मीठ जिरं आणि या पिवळ्या झालेल्या मिरच्या तर या ठिकाणी तुम्ही लाल मिरचीचं तिखट देखील वापरू शकतात पण त्यामुळे चकलीच्या जक कलरवर परिणाम होतो त्या कारणाने अशाच प्रकारे जाडसर ठेचून घेतलेल्या आहे मिरच्या आणि थोडं जिऱ्याची पावडर देखील तयार ठेवलेली आहे आता एका मोठ्या कढईमध्ये मी हे सगळं काढणार आहे म्हणजेच साबुदाणा व्यवस्थित मोकळा मिक्स करण्यासाठी मोठं भांडं किंवा कढई वापरा नंतर साबुदाणार आपण बटाटा टाकू आणि जे पदार्थ आपण यात टाकणार आहोत ते म्हणजे मिरची जिरं आणि मीठ तर मिरची तुमच्या आवडीनुसार जिरं तुमच्या प्रमाणानुसार म्हणजेच इथं दोन ते तीन चमचे मी तिखट घेतलेलं आहे दोन चमचे जिरं घेतलेलं आहे आणि जिऱ्याची पावडर एक चमचा आणि या प्रमाणासाठी मीठ जे लागणार ते सेंधव मीठ तीन मोठे चमचे तर हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करताना लक्षात घ्या एक जीव करण्यासाठी थोडं आपण मॅश करत जायचं तर फटाफट हे काम होतात अगदी एक जीव हे होतो कारण साबुदाणा देखील सॉफ्ट झालेला आहे आणि दुसरं म्हणजे संपूर्ण मिक्स झाल्यानंतर मॅशरचा वापर करून आपण हे हाताने देखील मॅश करून घेणार म्हणजे जी चकली आहे ना ते तळल्यानंतर अगदी कुरकुरीत लागेल कारण साबुदाणा मॅश झाल्यानंतर त्याची पूर्ण चव बटाट्यासोबत मिक्स होऊन चकलीला स्वाद मिळतो तर मंडळी बघा अगदी पाच मिनटं द्या फक्त आणि जसं संपूर्ण साबजण मॅश झाल्यानंतर आपण चकल्या काढायला घेणार तेव्हा इथं आपल्याला साच्याचा वापर करायचा नाही म्हणजे जे तेलाचे पाऊच असतात त्याचा आपण वापर करूया तर ज्या साईडने आपण तेल काढलेलं असतं त्या साईडने असं सरळ कापून घ्यायचं म्हणजे हा भाग पूर्ण मोकळा करायचा आणि त्यात आपण बॅटर टाकणार आणि जे दुसरी साईड आहे तर एक कोपरा आपण ज्या मापाच्या आपल्याला चकल्या करायच्या म्हणजे साईजनुसार आपण हे कापून घेणार म्हणजे कोण कोन तयार करायचा आहे आपल्याला आणि यामध्ये आपल्याला बॅटर घालायचं आहे तर थोडं जाडसरच कापा म्हणजे साबुदाणा जर अख्खा असला तर तो निघायला जड जायला नको तर त्यासाठी होल झालेला आहे देखील तयार आहे आणि बघा प्लास्टिकवर इथं मी चकल्या काढत आहे तुम्ही प्लास्टिकवर काढा किंवा कापडावर काढा चकल्या अगदी मस्त निघतात आणि बराबर निघतात तर अशा पद्धतीने बनवलेल्या चकल्या बनवायलाही खूप सोप्या आहे आणि खायला खूप चविष्ट लागतात नक्की तुम्ही ट्राय करा आणि ह्या चकल्या आपण वर्षभरासाठी बनवून स्टोअर करणार आहोत तर अगदी कडक उन्हामध्ये या वाळवून उन घ्यायच्या आहे म्हणजे वर्षभर ह्या आरामात टिकतील खराब होणार नाही आणि जेव्हा पण इच्छा होईल तेव्हा तळून याचा आपण स्वाद घेऊ शकतो तर बघा बोलल्या बोलण्यामध्ये सर्व चकल्या बनवून तयार आहेत आता याला वाळवून आपण स्टोअर करूया तर ह्या संपूर्ण उन्हात वाळल्यानंतर काही प्रमाणात चकल्या मी तर तुम्हाला तळून देखील दाखवत आहे अगदी मस्त निघालेल्या आहेत आणि आता तळल्यानंतर ही चकली अशी मस्त कुरकुरीत होते आणि फुलते देखील छान तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यावर आपण यात टाकणार चकली आणि तुम्ही बघू शकता है, चकली किती छान मस्त फुलून आलेली आहे तर खूप बनवायला सोपी रेसिपी आहे खायला खूप चविष्ट असते आणि साबदणा चकलीप्रमाणेच इतर देखील साबुदाणा बटाट्याचे पापड साबुदाणाचे चिप्स आणि भरपूर अशा उन्हाळी वाळवण्याच्या रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही नक्की बघा आणि नक्की ह्या रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लो कर,